सोलापूरच्या शास्त्री नगर भागातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल माशाल्ला मटन बिर्याणी चिकन बिर्याणी किमा मसाला चिकन अंगुरी जुमा स्पेशल खिचडा जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील हॉटेल माशाल्ला शास्त्री नगर हनपिया मस्जिद जवळ सोलापूर प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबिरे व टोकन वाटप पद्धत बंद करा या मागणीसाठी संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने सोलापुरात अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले सोलापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर हे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी बालाजी चराटे बहुजन पॅंथर सेनेचे गणेश बड्डू अंगद जाधव सुहेल शेख आदींनी एकत्रित येऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले कामगार मंत्री कामगार मंत्री कामगार आयुक्त कामगार आयुक्त मुख्यमंत्री अजित पवार अजित पवार अजित पवार ठेकेदार तर साहेब कामगार आयुक्त आणि मंत्र्याचा मालकच झालेला आहे अशा प्रकारच्या निषेधार्थ संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन मी करत आहोत कामगारासहित बांधकाम कामगारासहित आणि आमच्या सहकाऱ्यासहित तरी मी या संघटनेचे सदस्य असलेले सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत 28 योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहायक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांड्याचं किट दिलं जातं घरगुती गृहवस्तू भांड्याचं किट दिलं जातं त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरा मणिकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये 15-1500 रुपये टोकन दिलं जातं आणि प्रामुख्यानं सोलापूरमध्ये 2 लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून 2 लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे 5-6 हजारचं त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं 5,000 रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी 5 संघाने एकत्र वज्रमुठ बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पॅंथर सेना संघटना भ्रष्टाचारविरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळवणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धनग्न केलं शासन बघा दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात आणि भावाला लग्न करता अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू
आणि या सरकारला घरी बसू असं सुद्धा वेळ प्रकारे आलं तर काढणार आहोत आणि त्या महिला अशा करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहायक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास हे सुद्धा इथं बांधित दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो. जिल्ह्यातील बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या जीवनामध्ये सुख सोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ज्या 26 योजना इथं लागू केलेल्या आहेत ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठलंही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो. तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रयोजनाप्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार इथं असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून 1000 ते 1500 रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकांतकाचा विषय आहे. तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत. तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जे काय प्रक्रिया आहे ह्या कार्यालयातून दिली पाहिजे. ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या 32-35 वर्षापासून संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ध नग्न झालेलो आहोत. तर याचा विचार सरकारने करावा आणि तो याच्यावरती पायबंदी आणावी. सहाय्यक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो. आज भारतीय राज्य घटनेला काळीमा फासण्याचं काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेलं आहे. आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज 200-300 रुपयावर काम करणारा हा मजूर या मजुराचं 2-3 हजार रुपये मनमानी पद्धतीनं घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. या कंपनीचा भ्रष्टाचाराची CBI चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या आम्ही कृती समितीचं आंदोलन मागं घेणार नाहीत आणि संबंधितावरती आदेश जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल. आज मोठ्या प्रकारात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरं घेतली ती. आज सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेब यांना विचारलं असता फाईल दाखवली की सगळं त्यामध्ये राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली सगळ्या पत्र जे आहेत पत्रव्यवहार सगळ्या राजकीय पुढाऱ्याला शिबिरं दिल्या आहेत. मात्र आज संघटनेनं 6 महिने आज माझ्याकडे प्रूफ आहेत 6 महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आज सहाय्यक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजप सारख्या मोठ्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या पुढाऱ्याला पाठीशी घालून आज त्यांची पोट मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही आणि जोपर्यंत बांधकाम कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे असंच अर्धनग्न या कार्यालयात नग्न आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत.